कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत यादव यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. माजी आमदार रमेशभाई कदम, माजी आमदार रवींद्र माने, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, रोहन बने, चिपळूण शिवसेना तालुका प्रमुख विनोद झगडे, शिवसेना शहर प्रमुख शशिकांत मोदी असे अनेक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मार्कंडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला वंदन करून चिंचनाका मार्गे प्रशांत यादव यांची रॅली प्रांत कार्यालयापर्यंत पोहोचली. यावेळी ढोलताशांच्या गजरात हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. आज चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कडून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख तिन्ही आघाडीच्या नेत्यांच्या समवेत आज आम्ही विधानसभेचा माझा अर्ज भरलेला आहे आणि निश्चितपणे चांगलं वातावरण आहे, लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि आजचा प्रतिसाद बघता निश्चितपणे महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीत बाजी मारू आणि तसा विश्वास या निमित्ताने आज दिसतोय.